पुण्यातील एकता रिटेल या पतसंस्थेनं श्यामाप्रसाद उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतलाय. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी या उद्यानाची पाहणी केली. लोकसहभागातून भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानाचं सुशोभीकरण केल्यानंतर आता एकता रिटेल या पतसंस्थेने शहरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतलाय. येत्या 16 मेला या सुशोभीकरणाच्या कामाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्यामाप्रसाद उद्यानाची पाहणी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, मनपा सभागृह नेते नितीन लड्ढा, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक नितीन बर्डे, बांधकाम अभियंता सुनील भोळे, ललित बर्डिया यांनी केली आहे. या संदर्भात एकता रिटेल पतसंस्थेचे संचालक ललित बर्डिया यांनी EBM न्यूजला अधिक माहिती दिली. जळगाव शहरामध्ये गांधी उद्यान आणि बाऊंचे उद्यान हे दोन उद्यान जे डेव्हलप झाले आणि त्या उद्यानमध्ये फिरताना मला जे काही अनुभव आला तर माझ्या मनातसुद्धा इच्छा झाली की आपण आपल्या एकता पतसंस्थेच्या माध्यमातून समाजासाठी किंवा जळगावच्या नागरिकांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. म्हणून मी अशोकभवनं माझी एक इच्छा व्यक्त केलेली होती आणि सांगितलं होतं की बा आम्हाला पण असं काही कार्य करायची संधी मिळाली तर तुम्ही सांगा. तर अशोकभवने माननीय कलेक्टर साहेब नितीनभाऊ लड्डा यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलं की बा आपलं श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान जे आहे ते उद्यान डेव्हलप करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आणि त्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर साहेब अशोकभाऊ नितीनभाऊ लड्डा आणि सुनीलभाऊ महाजन नितीन बर्डे सगळे या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी आम्ही सगळं इन्स्पेक्शन केलं आणि याचं सगळं डिझाईन जे आहे ते शिरीष बर्वे बनवणार आहेत. आणि येत्या 16 तारखेला माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितलं याचं उद्घाटन करून एक साधारण 60-70 दिवसामध्ये हे गार्डन डेव्हलप करावं अशा त्यांनी सूचना दिल्या. आणि त्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या एकता पतसंस्थेच्या माध्यमातून हे काम करायला तयार आहोत. आणि ही संधी आम्हाला जी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल माननीय कलेक्टर नितीन भाऊ अशोक भाऊ यांचे आम्ही सगळ्यांचे आभार.